अयोध्येमध्ये सरयू नदीच्या काठावर येणाऱ्या भक्तांसाठी टेंट सिटी उभारण्यात येते. हायटेक टेंट सिटीमध्ये साधूंची व्यवस्था करण्यात येणार आहे. अयोध्येमध्ये हॉटेलची कमतरता भासू शकते आणि त्यामुळे हॉटेलच तयार करण्याचा प्रयत्न टेंट सिटीमधून करण्यात आलेला आहे. अयोध्येमध्ये येणाऱ्या साधू महंतांसाठी सरयू नदीच्या तीरावरती टेंट सिटी जी आहे ती उभारण्यात येते आणि हॉटेलमधली सुविधा जी आहे ती सरयू नदीच्या काठावरती उभारण्यात आलेल्या टेंट सिटीमध्ये देण्यात येणार आहे. मी आहे सध्या सरयू नदीच्या काठावरती आणि आपण पाहतोय की अशा पद्धतीने ही टेंट सिटी जी आहे ती उभारण्यात येते. जवळपास VIP सारखी रूम जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे आणि याच रूममध्ये आलेले साधू महंत त्याचबरोबर VIP व्यक्तींना प्रवेश मिळणार. आपण पाहतोय की बेड या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, मॅटिंग या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि हायटेक अशी सुविधा जी आहे ती या रूममध्ये देण्यात येणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचं वॉशरूम असेल, त्याचबरोबर स्नानगृहाची व्यवस्था असेल. सध्या संपूर्ण शहरामध्ये हॉटेलची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली होती, मात्र येणारी संख्या लक्षात घेता अधिकचं बुकिंग जे आहे ते होऊ शकतं. त्यामुळं राहण्याची व्यवस्था जी आहे ती थेट कार्यक्रमाच्या ठिकाणीच करण्यात येते आणि आपण पाहतोय की अशा पद्धतीचे टेंट जे आहेत ते उभारण्यात येत आहेत आणि अयोध्येतल्या सरयू नदीच्या काठावरतीच टेंट सिटी जी आहे ती कार्यक्रमाच्या निमित्तानं उभी करण्यात येते. कॅमेरा पर्सन राकेश सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या.